मध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण आताच युनियन बजेट जे प्रेझेंट झालंय त्याच्या सगळ्यांनीच बघितलं आहे आणि आपण त्याच्यावर चर्चा करूया. या बजेटचं हायलाइट म्हणून काय तुम्हाला वाटतं आणि काय सांगत? First is on farm sector and rural sector. And that was quite expected earlier also. कारण मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे तर काही बेनिफिट त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे तरच ते मतदारापर्यंत पोहोचले. गरजेचं होतं केलं. मला असं वाटतं की हा सर्वसमावेशक सर्वांगीण विकास साधणारा अर्थसंकल्प आणि इलेक्शन समोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प आणि या बजेटच्या निमित्ताने प्रत्येक क्लासला काहीतरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पगारदार असो, शेतकरी असो, व्यापारी असो, जीएसटी ज्याच्याकडे रजिस्ट्रेशन आहे तो व्यापारी असो, सगळ्या व्यापाऱ्यांना काहीतरी आणि सगळ्यांना देण्याचा प्रयत्न या बजेटमधून केलेला आहे. इंडस्ट्रीसाठी कार्पोरेट टॅक्स कमी करावी ही अपेक्षा होती. ऍक्च्युली याच्यामध्ये तो 35% 33% पर्यंत आणावा आणि जीएसटीचं एक सुसूत्र म्हणजे एकच टॅक्स रेट सगळ्या गोष्टींना ठेवावा म्हणजे जेणेकरून त्याचं जे हाय एंड प्रोडक्ट्स आहेत ते सुद्धा एक रिझनेबल रेटने गेले की आपोआप प्रॉडक्टिव्हिटी आणि मार्केट कॅपॅसिटी वाढते. हा मेजर बेनिफिट झाला असता. इंडस्ट्रीजने ईएसआयसी जी 21,000 केली आहे ती ऍक्च्युली लोकांच्या दृष्टीने चांगलं आहे पण त्याचं इफेक्टिव्हनेस ऑपरेशन मध्ये नाही आहे तर त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन नियोजित करायला पाहिजे. दिस बजेट वॉज मोर लाईक अ विजन स्टेटमेंट अँड लेटर ऑन दे केम टू दॅट पॉइंट विजन स्टेटमेंट अँड आय थिंक इट वॉज गोईंग इन लाईन विथ द बीजेपी अजेंडा बिकॉज नॉर्थ ईस्ट हॅज ऑलवेज बीन देअर फोकस. ब्रिंगिंग द नॉर्थ ईस्ट मेजर इशू आहे. डिजिटलायझेशन हा त्यांचा एक फोकस होता जो पहिल्याच होता. मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स ते परत रिटरेट झालेलं आहे. अँड वॉट आय रिअली आय डोंट नो वेदर आय एम रिअली हॅपी अबाउट इट बट डेफिनेटली कमेंडेबल की दे हॅव मेड स्टेटमेंट्स अप टू 2030 विच टॉक्स अबाउट द हाय कॉन्फिडन्स ऑफ द पार्टी टू कम बॅक इन टू पॉवर. आय बिकॉज मोस्ट ऑफ द थिंग्स आर अबाउट 2025 2030. सो दॅट्स इट. अँड एक आहे की पहिल्यांदा आय थिंक फिल्म इंडस्ट्रीला पण इन्क्लुडेड इन टू द बजेट. एम्प्लॉयमेंट फिगर्स आर नॉट व्हेरी शुअर अबाउट बट डेफिनेटली इफ पायरेसी कंट्रोल हॅपन्स देन वी कॅन लुक फॉरवर्ड टू दिस इज बट ओव्हरऑल अ व्हेरी इंटरेस्टिंग बजेट. अ 10-year इकॉनॉमी इन 8 years. सो आय थिंक दॅट वॉज अ हायलाईट ऑफ द बजेट. एक रिअल इस्टेट सेक्टर जो आहे त्याला बूस्ट देण्यासाठी पण बराच प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये आता जीएसटी जो आहे तो 12% आहे. अफोर्डेबल हाऊसिंगला 8% आहे जीएसटी. तो मॅक्झिमम असं चाललं होतं की 5% करतील परंतु 4-5% करतील परंतु त्याच्यावरती अजून डिसिजन त्यांनी दिला नाहीये. जीएसटी काउन्सिलमध्ये ती चर्चा होईल. पण सेकंडली जो आधी इन्कम टॅक्समध्ये असं होतं की काही असेट्स विकल्यानंतर जर आपण हाऊस घेतलं एक हाऊस घेतलं तर आपल्याला बेनिफिट भेटायचं कॅपिटल गेन मध्ये एक्झम्पशन भेटायचं. परंतु आता ते 2 हाऊसेस केले आहेत त्याच्यामुळे रिअल इस्टेटला 1 लाईफटाईम आहे आणि 2 कोटीच्या आज जर कॅपिटल गेन असेल तर आहे. परंतु दुसरा पॉईंट असा आहे की टीडीएस ऑन रेंट जो आहे तो पण 2,40,000 ती लिमिट वाढवली आहे 1.80 ते 2.40 त्याच्यामुळे पण रिअल इस्टेटला बेनिफिट होऊ शकतो. प्लस एक सेक्शन 80 IBA जो आहे त्याच्या अंडर अफोर्डेबल हाऊसिंगचा जो प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये जर तुम्ही रजिस्टर केला असेल तर मग तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये सूट होती. ती पण 2020 पर्यंत वाढवली. 2020 पर्यंत जर प्रोजेक्ट रजिस्टर केला तर तुम्हाला तो भेटणार आहे. आणि एक नोशनल रेंट जो होता म्हणजे अनसोल्ड प्रॉपर्टीज वरती म्हणजे बिल्डर जे प्रोजेक्ट समजा कम्प्लीट झालं या वर्षी त्यानंतर 1 वर्षापर्यंत अनसोल्ड प्रॉपर्टीवरती तुम्हाला नॅशनल रेंट वरती टॅक्स लागत नव्हता. परंतु आता ती जी लिमिट आहे ती त्यांनी 2 वर्षापर्यंत वाढवली म्हणजे बिल्डर सेक्शनला पण बऱ्यापैकी बूस्ट देण्याचा प्रयत्न ऍक्च्युली पोस्ट रेरा आय थिंक दिस वॉज त्याच्यात असं व्हायचं की इकडे माल विकले जात नाही आणि त्याच्यावर नॅशनल रेंटवर टॅक्स भरायचा असं दोन्हीकडून ते हे होतं. म्हणजे इकडे मंदी असल्यामुळे माल विकला जातो आणि त्याच्यावर इकडे परत टॅक्सही भरत आहे. राजेश जी तुम्ही काय म्हणाले इंडिव्हिज्युअल टॅक्स प्लेअरची स्लॅब वाढवलेली आहे
आणि कर पेट आला. तर आता काही प्रकार त्याच्यात की तुमचं 1.5 ऍड केलं 6.5 पर्यंत जाते. तर हा फायदा किती लोकांना मिळेल आणि तो कसा बघितला असेल? हा मिडल क्लास टॅक्सपेयर्स नक्कीच फायदा मिळणार आहे. पगारदार लोकांना मिळणार आहे, व्यापाऱ्यांना मिळणार आहे. ईटीएफ हा फायदा खूप मोठा होणार आहे. कारण की जशी आपली इंडिव्हिज्युअल लिमिट असते तीच ईटीएफ ची पण लिमिट असते. इंडिव्हिज्युअल फॅमिलीची लिमिट तीच असते. तर तो एक फायदा चांगला मिळणार आहे. तसा जर का आपण बघितलं तर जास्तीत जास्त 12,500 रुपयाचा फायदा आहे. आज आपल्याला 5 लाख जरी दिसले तरी हा 12,500 रुपयाचा फायदा. कारण की पहिला स्लॅब होता 5%, पहिला स्लॅब होणार 20%. 5 लाख ते 10 लाख हा स्लॅब आपला 20% राहणार, त्याच्यावर काही चर्चा नाही. आणि 10 लाखाच्या वरचा जो स्लॅब आहे हा 30% राहणार आहे. तर पहिला स्लॅब जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आहे. म्हणजे तो तोच राहिलेला आहे असं आता आपण मानू. कारण की अजून आपलं कव्हर पेपर आलेला नाहीये. असं का मानलं तर पहिला स्लॅब हा कमी करायला पाहिजे होता. ही एक अपेक्षा आहे. 10, 20 आणि 30 अशा पद्धतीने स्लॅब करायला पाहिजे होता ही एक अपेक्षा होती. जसं आपण स्लॅब वाढवतो तर त्यावेळेला हे असं म्हटलं पाहिजे की पहिला स्लॅब हा कमी असायला पाहिजे. हा हायर रेटचा स्लॅब गेला 20%, आणि नंतर 30% स्लॅब 10 लाखाच्या वरचा जो आहे तसाच त्यांनी ठेवलेला आता तरी आपल्याला दिसत. ओव्हरऑल आपण असं बघितलं की इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते एक्सपेक्टेड पण होतं की आता आपण इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. त्याच्या पलीकडे जर का आपण बघायला गेलं तर बिल्डिंग त्यांनी जे 2030 विजन म्हटलं आहे आणि त्याच्यासाठी 10 डायमेन्शन म्हणून जे दिलेले आहे, तर त्याच्याबद्दल काय म्हणाल की हे योग्य रीतीने मांडलं जात आहे का? याच्यात काहीतरी पॉईंट आहे, याच्यातनं काही आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळवू शकतोय? सी, अ विजन स्टेटमेंट इज ऑलवेज अ गुड आयडिया, राईट? पण द थिंग इज द इलेक्टोरेट, हाऊ मच आर वी गोइंग टू बी एबल टू डिलिव्हर, दॅट इज वन थिंग. कारण हा जरी 4.5 वर्षांचा एक आढावा जरी असला तरी हा काही परिपूर्ण आढावा नाही. देर आर लॉट ऑफ लॅक युनर विच आर नॉट बीन पॉइंटेड आउट. सो दिस इज लाईक वॉट, हे पण एक प्रकारची अपीजमेंट आहे. म्हणजे आय पर्सनली फील इट्स अन अपीजमेंट ऑन इकॉनॉमिक लाईन्स मोर दॅन ऑन एनी अदर लाईन्स. स्टेटमेंट डेफिनेटली हॅज बिकॉज इट सेट्स द टोन. बट वन थिंग जे मला असं लक्षात आलं की जरी आपले टॅक्स रेव्हेन्यू जरी वाढलेला असला तरी हाऊ इज दॅट अलोकेशन बिंग मेड फॉर ऑल दी स्पेंडिंग ऑन द विजन स्टेटमेंट, दॅट वॉज व्हेरी आणि ओआरओपीचं सुद्धा त्यांनी नुसतं मेन्शन केलं. त्याच्या ज्या डिमांड्स आहेत त्या कुठपर्यंत फुलफिल करतील किंवा त्या स्लॅब्स कशा आणतील ते पण ओआरओपी मध्ये काही त्यांनी 1 लाख 1 पेन्शनचं पण काही फिगर्स इतकेच होते आधी आणि आता इतके आधार आम्ही केले. कुठल्या स्लॅब्स मध्ये मिळते काय त्यांनी? मी ऍजम्पशन 1,10,000 कोटीचं जीएसटी जमा होईल याच्यावरती सगळे ऍजम्पशन हे सगळं जे केलेलं आहे जमा होईल आणि म्हणून हे जे हाऊसिंग इंडस्ट्रीला त्यांनी तर बुस्ट दिलं. मला वाटतंय की जसं प्रोजेक्ट केलं तसं जीएसटी वर्क करेल. यू वर्क इन जीएसटी अलॉट. जीएसटी मध्ये जे कलेक्शन होतंय जो 1,00,000 कोटी दर महिन्याला कलेक्शन होतंय आणि ते 1,00,000 महिन्यात जो कलेक्शन होतोय आणि समोर जे काही पूर्वी होत त्याच्यात खूप फरक. जे एवढे टॅक्स कमी करून जे कलेक्शन वाढलेलं आहे आणि नंबर ऑफ टॅक्स पेअर्स वाढलेले आहेत. तुम्ही इन्कम टॅक्सचं कलेक्शन पाहत तर 6.38 कोटी 2014 होता, 12,00,000 कोटी एवढे एवढं जर कलेक्शन वाढलेलं आहे तर मला असं वाटतं की पहिल्यांदा एवढं कलेक्शन वाढलेलं आहे. टॅक्स बेस जो 12 टॅक्स बेस जवळजवळ 6.85 कोटी एवढा टॅक्स बेस वाढलेला आहे. मी जसं सांगितलं डिमॉनिटायझेशन नंतर 1,01,00,000 टॅक्स पेअर्स वाढले. याचा अर्थ हा बेस वाढत चालला. कुठेतरी त्यांनी आय थिंक दे हॅव कॉन्ट्रीब्युट ऑर अट्रिब्युटेड इट टू द टॅक्स पेअर. त्यांच्या भाषणातही त्यांनी म्हटलं डिग्निटी अँड ऑल वर्ड्स की हे टॅक्स पेअर मुळे हे बाकीच्या सगळ्यांना मिळत आहे. तर मला वाटतं तो टॅक्स पेअरचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा सुद्धा त्यांनी जे एक्सेप्टन्स ऑफ रिटर्न्स 99.94% म्हणजे लोक कसे होते याच्या आधी इन्कम टॅक्सला घाबरत होते. इन्कम टॅक्सला आपण काही सांगितलं तर आपल्याला काहीतरी बालांट येईल, काहीतरी नोटीस येईल, काहीतरी ही भीती होती. ती भीती घालवण्याकरता या बजेटच्या निमित्ताने
लोकांपर्यंत हे पोहोचणं स्क्रुटिनी म्हटलंय प्रॅक्टिकली खूप प्रॉब्लेम्स आहेत. आम्ही या वर्षात त्या स्क्रुटिनी फेस केलेल्या आहेत. त्या स्क्रुटिनी फेस केल्याचा प्रॉब्लेम बरेच आहे, परंतु कमीत कमी आम्हाला एका केसमध्ये बनवून घेतलं येऊनच जा म्हणजे त्याला कमीत कमी सुरुवात झाली. काही ऑफिसर्स होते की तुम्ही ऑनलाईन पाठवा परंतु दोनदा भेटून जा. काय होतं नेहमी असल्यामुळे भेटून जा म्हणजे काही लोकांची इन्कम स्कीम्स बंद केलेल्या आहेत. आजच कुठेतरी वाचल्यामुळे कनेक्शन आहे जी जो भ्रष्टाचार आहे तो जवळजवळ 5 लाख कोटी कमी झाला. जीएसटी ऑनलाईन केल्यामुळे जीएसटी ऑनलाईन केल्यामुळे आणि ही इन्स्पेक्टर राज गेल्यामुळे जवळजवळ 5 लाख कोटी जो भ्रष्टाचार तो वाचलेला आहे. या टॅक्स पेअरला जर रिस्पेक्ट दिला या गव्हर्नमेंटनी ही खूप चांगली गोष्ट केली की 99.54% एवढ्या जे रिटर्न्स आहेत हे ऍक्सेप्ट केलेले आणि बाकी ज्यांच्या स्कूटी दिलेल्या आहेत. मागच्या 5 वर्षाच्या अगोदरच्या जर आपण पिरियडमध्ये बघितलं तर दर महिन्याला नाशिक सारख्या छोट्या गावामध्ये 2-4 गाड्या नक्की पडलेल्या असायच्या, त्याच्या बातम्या पेपरमध्ये छापून यायच्या. असं कुठे झालेलं नाही. टॅक्स पेअर हा चोर आहे ही जी कन्सेप्ट गव्हर्नमेंटची होती ही बदललेली आहे असं आणि हा सगळ्यात मोठा पॉइंट मला वाटतोय की टॅक्स पेअरला जो सन्मान मिळालेला आहे सन्मान टॅक्स भर आणि सन्मान दिला नाही आणि पैसा जो टॅक्स आहे जो आम्ही आज जमा केलेला आहे जो मी आज जमा केलेला तो सगळ्याचा सगळा आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरतोय. हा विश्वास टॅक्स पेअर मध्ये निर्माण झाला. कमिशनर नाशिकला 4 महिन्यापूर्वी आले होते आणि त्यांनी सरळ सरळ दम दिलेला होता. तुम्ही आणि ऑफिसर्सला पण दम होता. सगळ्या सीएंना तर माहित नाही कोणाकडे किती ऑफिसर्सचे फोन गेले. तुमच्या लोकांचं उत्पन्न वाढवा, मला 5 कोटीचं टॅक्स कलेक्शन या वर्षात नाशिकला मालिकेत मदत द्यायचं आहे. त्यामुळे हा सगळा झालेला आहे. म्हणजे इकडे फक्त भाषणात त्यांनी अप्रिशिएट केलंय पण ऍक्च्युली थ्रेटने पैसे वसूल केलेले. ऑफिशियल रेट बांधण्यापेक्षा आज ऑफिशियल रेट बांधलेले आहेत आणि ते घेतलेले आहे. अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे असा की आता 99.54% जे उरलेले आहेत ना त्यांचं आम्ही 40.46% करता देर इज अ टफ टाइम. त्याचं कारण असं की आता म्हणजे मी तर म्हणतो इकॉनॉमिक टाइम्सचा आता तो मी पेपर ठेवला नाही जपून ठेवायला पाहिजे होता. इकॉनॉमिकच्या फ्रंट पेजला होतं की बाबा यांना ते इन्सेंटिव्ह देणार स्क्रुटिनीमध्ये तुम्ही जे ऍडिशन कराल त्याच्यावर बरोबर. आता याच्यात प्रॉब्लेम असा आहे की इन्कम टॅक्स ऑफिसर जे प्रमोटी असतात ना ते किती हुशार असतात. आता इथे आम्ही 3 जण बसलेले अजून कोण प्रॅक्टिस करतो आम्हाला माहिती नाही. आम्हाला माहिती ते किती हुशार असतात आणि कोणत्या पद्धतीने ऍडिशन करतात. ते होतं काय माहिती का प्रत्येक वेळी युअर टू गो इन टू लिटिगेशन आणि आणि सीआयटी अपीलला असं असतं की तो पण त्यांच्याच डिपार्टमेंटचा असतो. नॉर्मली तो त्यांचंच म्हणणं ऐकतो त्यामुळे ती केस आयटीआयटीला जाते. म्हणजे एसएससीचा खर्च तेवढा वाढतो आणि आयटीआयटी नाशिक मध्ये नाहीये. जर तू पुन्हा असं आहे की जे एक्सप्लेन करायचं असतात तुम्ही समोर जे एक्सप्लेन करू शकता ते डिजिटली नाही करू शकत. कारण एवढे बुक्स व्हॉल्यूम असतो की एखादं जर समजा एक साधा तुम्हाला खरेदी खर्च जरी टाकायचा असेल तरी त्याची जी बँडविड्थ आहे जेवढी त्यांना त्यांनी आपल्याला अलो केलेली त्याच्यात सगळं बसवणं शक्य नाही. म्हणजे त्यांनी जे डॉक्युमेंट मागवले ते डॉक्युमेंट डिजिटली देणं किंवा ऑनलाईन देणं इतकं सोपं नाही. अनाउन्समेंट आहेत परंतु अजून एक पॉईंट अजून एक अनाउन्समेंट त्यांनी ह्याच्यावर की बा रिटर्न तुम्ही भरल्यानंतर 24 तासांमध्ये तुमचं प्रोसेस होईल आणि त्यानंतर तो रिफंड सायमल्टेनियसली तुम्हाला अर्थ काय होईल परत कॉम्प्लायन्स वाढेल. नाही तर आपण काय करतो रिटर्न आज भरणार कधी येणार रिफंड. अजूनही आपल्याकडे 2-2 वर्षापूर्वी जे रिफंड आजही पेंडिंग आहे. 2-2 वर्षापूर्वी जे रिफंड
क्लायंटचे आम्हाला फोन येतात की सर आमचं रिफंड. आता म्हणतो आमच्याकडे पूर्वी कसं होतं, आम्ही ऑफिसला गेलो ते रिटर्न कार्ड प्रोसेस करा सगळं समोर करत होतो. आता ते जर बँगलोरला रिटर्न आणि ते टच होणं पण आवडत. This budget was one of the budgets in which education sa kharcho khasa vadhyala nahi hai. We have just gone up from 33 crores to 38 crores. And there has been no breakup on higher education or primary education. So I do not know why. Haan, ek concern asu shakto. Because we are talking about skilling India, which naturally goes with, you know, the education policies. Then it says, another thing is, if you notice, this budget has what you call extremely high outlays. In percentage rise for SC and STs, 35.6 and 28%. So which is again what you call without any schemes. The outlays have been displayed, even they have announced them. But what is going to be the spending and where is that money going to be utilized? That is not. आणि पब्लिक एंटरप्राइजेस ना अकाउंटेबल करणं हे पण एक घोषणा असू शकेल. कारण डायव्हर्समेंटचा पैसा आपल्याला जेवढा मिळतो दॅट मे बी अ गुड थिंग फॉर द रेव्हेन्यू, बट मेकिंग पब्लिक एंटरप्राइजेस अकाउंटेबल is again what you call a gigantic task for them, कारण दे हॅव टू ब्रेक डाऊन द होल सिस्टम अँड रिस्ट्रक्चर द होल सिस्टम. सो हे परत एक थोडंसं मला असं वाटतं पॉप्युलिस्ट, कारण गव्हर्नमेंटकडे लगेच पॉईंट आउट केलं जातं की तुम्ही आमचं करप्शन पॉईंट आउट करता तर तुमच्या करप्शनच्या बाबतीत काय आहे. अँड पब्लिक एंटरप्राइजेस आर वन ऑफ दोज हॉट सीट्स. फार्मर रिलेटेड जो आहे ना, त्यांनी लास्ट बजेटमध्ये त्यांनी काय बोललं होतं की 2022 पर्यंत आम्ही फार्मरचे इन्कम डबल करूया, परंतु या बजेटमध्ये त्या रिलेटेड तर त्यांनी काही स्टेप्स घेतलेल्या नाहीये. फक्त त्यांनी एक फार्मर्सची जी नाराजी होती की भाव नाहीयेत, शेतमालाला भाव नाहीयेत वगैरे, ती नाराजी दूर करण्यासाठी फक्त 1,000 रुपये दिलेले आहेत. हा म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन जे आहे ते 2% आणि जर विदिन टाइम रिपेमेंट केलं तर अडिशनल 3% असं देणार आहे. परंतु जो बेसिक फाउंडेशन जे होतं की शेतकऱ्यांचं इन्कम जे डबल करायचं आहे आपल्याला, त्या रिलेटेड त्यांनी कुठली नवीन योजना नाही केलेली किंवा त्याच्या बाबत काहीच प्रोजेक्ट नाही. पीएम किसान मध्ये फक्त 6,000 रुपये देणार, बाकी काही आणि 2 हेक्टरच्या म्हणजे खतावर सबसिडी द्यायला पाहिजे. तीन बेस मोठा आहे 12 कोटी. 12 कोटी न्यूनतम लागत, न्यूनतम मूल्य लागत से 50% अधिक. तो 6,000 × 12 असं तो 62,000 म्हणजे तो 75,000 कोटी तो तसा हिशोब सर्व सगळं आणि त्यांनी त्याचा रेफरन्स त्याच्यात पण दिलेला आहे आपल्या 3.4% फिस्कल डेफिसिट. इट वुड हॅव बीन 3.3 बट इट इज ओनली बिकॉज ऑफ दिस फार्मर्स. जीएसटी जसं आता सांगितलं ना की सगळे बेनिफिट 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 बद्दल आता सगळं बोललं जातं, पैसे कुठून येणार त्याच्यावर काही बोलणं गेले. जीएसटीचं तुमचं मिनिमम जे हे आहे 20 लाख 40 लाख येतं. आता या 40 लाखामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे 40 लाखाच्या वरचे आहेत ना त्यांच्याकडनं पैसे कसे वसूल करायचे त्यांना सांगणं माहिती. आता आरसीएम म्हणून एक स्कीम होती, ती स्कीम त्यांनी बंद केली. जर ती त्यांनी पुन्हा इंट्रोड्यूस केली ना तर 1 पेक्षा जास्त पैसे ते वसूल करू शकतील. 1 करोड रुपये जे आता करताय ना दर महिन्याला 1 लाख करोड, त्याच्यापेक्षा जास्त वाढत. आरसीएम जर त्यांनी पुन्हा लागू केलं तर आज त्यांनी त्याच्यावर निश्चित असं काही सांगितलेलं नाही. पण सांगितलं जोपर्यंत हे गव्हर्नमेंट देतोपर्यंत ते आणणार नाही, कारण तो जो मिडल क्लासचा लोअर मिडल क्लासचा जो राग आहे तो त्यांना कोणत्याही परिस्थितीत नको. हे फक्त इलेक्शन पर्यंत पुढचं गव्हर्नमेंट काय होईल, पुढचं हे काय होईल, हे जसं त्यांनी जे व्यापारी आहे 5 कोटीपर्यंत तुम्हाला जे मंथली रिटर्न होते ते क्वार्टरली टर्म शिफ्ट करावं, तो खूप मोठा रिलीफ आहे. म्हणजे 5 कोटी म्हणजे ही लिमिट ऑलमोस्ट जवळजवळ 80% व्यापाऱ्यांना आपल्याला भरून देणार. म्हणजे ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना असंही त्यांना भरणं गरजेचं होतं, फक्त त्यांनाच तुम्ही भरा असं इनडायरेक्टली अर्थ नाही. देर इज वन व्हेरी इंटरेस्टिंग थिंग इन दिस बजेट, त्याच्यातल्या 2-4 स्कीमचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट येत आहे. हे बजेटमधली आतापर्यंतची ट्रेंड नव्हती, यु नो, की आम्ही मागच्या डिसेंबरपासून याचा लागू करतो. बजेट इज फॉर द करंट इयर अँड वी आर गोईंग बॅक इन टू रेट्रोस्पेक्टिव्ह. सो आपण ज्याला
त्या ट्रेंड्सना थोडा छेद दिला जातो हे आहे, पण काही ट्रेंड्स फायनली फॉलो केले, जसं अभिभाषण एखाद्या कवितेने किंवा काही अशाने संपावर. सो दॅट दे हॅव ट्राईड टू डू. वन व्हेरी नोटेबल थिंग आय नोटिस, कारण मी या गव्हर्नमेंटचे काही मंत्री गेले 5 वर्ष ट्रॅक करते, 4.5 इयर्स, त्यांच्या पब्लिक स्पीकिंग स्किल्स मध्ये खूप फरक पडतो. त्यांनी बोलताना पण मोदीजी को ये बात सर्वांनी मिळून बनवलं असेल, मात्र मोदींनी बनवलं होतं, कारण ते पेपर नाही बोलत होते, पण जेटीला पान आणि पान वाचावं लागलं होतं. एक मुद्दा अजून सांगायचा आहे, जो आतापर्यंत आपल्या डिस्कशन मध्ये कोणाच्याच कुठंच आलेला नाही, तो म्हणजे अनएन्व्हायरमेंट फ्रंटवर मोदींचा जो फेल्युअर आहे तो कुठेही इथं ऍड्रेस करण्यात आलेला नाही. त्याच्यामध्ये महत्वाची म्हणजे त्यांनी फक्त पासिंग रेफरन्स दिला, तो कसा दिला माहिती, विथ सच ए हाय ग्रोथ जॉब्स विल बी क्रिएटेड, हाऊ यू आर गोइंग टू क्रिएट, व्हॉट स्कीम्स यू हॅव गॉट, नथिंग इज मेन्शन, कुठेच काही मेन्शन करायला स्किल डेव्हलपमेंट. There was a reference to have been created, but the figures don't match, the statistics don't match from other organizations. So there are sources. बरेच वेळा या बजेटमध्ये ना ह्यावेळेला सोर्सेस दिलेले नाही. द प्रिव्हियस बजेटमध्ये सोर्सेस असायचे की कुठल्या तरी स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनचा हा स्टडी आहे किंवा हे. यावेळेचे सोर्सेस जे आहेत ते फक्त पॉप्युलेशन, 27 किलोमीटर्स ऑफ हायवे, दॅट इज अ गुड रेफरन्स. म्हणजे युपीएससी आणि एमपीएससीच्या मुलांसाठी मला वाटतं हे चांगलं आहे, एक प्रश्नाचं उत्तर तयार झालं. पण हाऊ इट कम्स फ्रॉम किंवा त्याचे सोर्सेस काय आहे, दॅट बऱ्याचशा असे रेफरन्सेस होते. आपण याच्या कन्फ्युजन कडे येऊया की ॲज वॉज एक्सपेक्टेड हे थोडस पॉप्युलिस्ट आणि इलेक्शन ओरिएंटेड प्रोजेक्ट आहे. काही जर का पॉइंट आपण बघायला गेलं तर डेफिनेटली देर इज मच होप टू व्हॉट कॅन बी डन, बट अदरवाईज अ बजेट विच वॉज एक्सपेक्टेड हे लक्षात घेऊया. इंटरव्ह्यू बजेट आहे, याच्यानंतरच्या घोषणा जे काही नवीन गव्हर्नमेंट येईल ते काय बदलतील आणि ते कसं बदलतील याच्याकडे आपलं लक्ष जास्त असेल. बट लेट अस बी होपफुल की दिस ऑल विल वर्क फॉर अ बेटर याच्यामधल्या पॉप्युलिस्ट मेजर्स पुढच्या गव्हर्नमेंटला मागे घेता येणार. सो दॅट विल हॅपन. सो थँक्यू सो व्हेरी मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस. आज आपण देशदूतचं हे विश्लेषण केलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्यांनी तुमची मतं मांडलेली आहेत. आय विल ऑल्सो रिक्वेस्ट की आता आपण एकेकाचं मत फक्त तुम्ही ओव्हरऑल जे तुमचं आहे ते सांगा. वी विल लीड दॅट. तू नाव सांग आणि या बजेटमध्ये जे पहिले शेतकऱ्यांसाठी जे काही केलं त्यामध्ये 2 शेतकरी म्हणून त्यांचा नाव लोकित झालेला आहे की जो रेग्युलर फार्मर आहे जो क्रॉप्स करतो तो शेतकरी मानलाच गेलेला आहे. अजून एक शेतकऱ्याला मानलं ते म्हणजे राष्ट्रीय गोकुल योजना. या अंतर्गत मध्ये जे दूध निर्माण होतं आणि त्याच्यापासून जे काही पदार्थ आणि जे काय त्याला आपण फार्मर म्हणून ट्रीट केलेलं आहे. आणि दुसरा एक माणूस म्हणजे फिशरमन की त्याला पण आपण फार्मर म्हणून मानण्यात दिले आणि ज्या काय फार्मर्स या कन्सेप्टमध्ये या दोघांना आणलं ही सगळ्यात चांगली गोष्ट झालेली असं मला वाटतं. त्यानंतर त्यांना मग काय ज्या काही योजना आहेत 6,000 रुपये पर मंथ जी काही योजना आहे पीएम किसान विकास योजना ही पण त्याचा लाभ त्यांना मिळेल. तर फार्मर या दोघांना ट्रीट केल्यामुळे ही चांगली गोष्ट झाली असं एक म्हणावं लागेल. डिजिटल इंडिया मध्ये हे जे आता आपली चर्चा झाली की अनएम्प्लॉयमेंटचं प्रमाण वाढणार आहे तर आपले टेक्निक्स जे हे बदलावे लागतील. जे काही टेक्निक्स आहेत ते बदलून त्याच्यामुळे आपले जे एम्प्लॉयमेंट आहे ती वाढेल असं वाटतं. नाव सांग. मी परसू भरजिया चार्टर्ड अकाउंटंट. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसमावेशक सर्वांगीण विकास साधणारा एक लोकप्रिय अर्थसंकल्प असं याची व्याख्या करता येईल. इन्कम टॅक्स लिमिट वाढवणं जसं अपेक्षित होतं की 2.5 लाखाचे 3 लाख 3 लाखाचे 3.5 लाख 4 लाख परत होतील, परंतु 5 लाख देऊन ऑलमोस्ट सगळ्यांना हा दिलासा दिलेला आहे. तसंच शेतकरी वर्गाला कामगार वर्गांना व्यापारी वर्गांना ऑलमोस्ट सगळ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प अशा थोडक्यात त्याचा वर्णन करता येईल.
मी नरेंद्र गोसावी चाटोळा पण आहे. अर्थसंकल्प जो आहे तो एक्सपेक्टेड लाईन वर आहे. म्हणजे जसं काय शेतकऱ्यांच्या जे शेती आणि रुरल इंडिया याच्यावर जास्त भर देण्यात आलेला आहे आणि तसंच त्याच वेळी म्हणजे तो एक मोठा पार्ट आहे आणि त्याचवेळी मिडल क्लास नोकरदार वगैरे यांनाही खूप चांगल्या प्रमाणात दिलासा देऊन खुश करण्यात आले. त्यामुळे आणि हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांचा थोडा कॉन्फिडन्स पण दिसतोय की बा नेक्स्ट टाइम आपली बार होती सरकार. नमस्कार, मी विकास हासे, चार्टर्ड अकाउंटंट. या बजेटमध्ये प्रत्येक अनाउन्समेंटच्या वेळी त्यांनी वर्डिंग अशी यूज केलेली आहे की या स्कीमचा फायदा 12,000 कोटी लोकांना होईल, 3,000 कोटी लोकांना होईल. तर लोकप्रिय बजेट करण्याचा प्रयत्न केला आहे. टॅक्सेशनच्या स्लॅबमध्ये त्यांनी 1-5 लाखापर्यंत 0 टॅक्स लागणार आहे. त्यानंतर ATC जे लिमिट आहे 1.5 लाख ते प्रत्येकाला अवेलेबल आहे, म्हणजे 6.5 लाखापर्यंत टॅक्स लागणार नाहीये. त्यानंतर सॅलरीच्या केसमध्ये त्यांनी 40,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन होतं, तर स्टँडर्ड डिडक्शन 10,000 वाढून 50,000 केलेलं आहे. एक रिटायर्ड जे लोक आहेत तर बेसिकली त्यांची सेव्हिंग असते, ते बँकेमध्ये डिपॉझिट असतं, त्याच्यावरती व्याज भेटतं. तर आधी या व्याजावरती 10,000 लिमिट होतं. 10,000 जर समजा तुमचं व्याज जात असेल 10,000 आत तर तुमचा TDS कट होत नव्हता. 10,000 जर जास्त व्याज असेल तर TDS कट व्हायचं. परंतु आता ती लिमिट 40,000 केली आहे, म्हणजे कमीत कमी 5-6 लाख रुपये तुमची FD जर असेल तर तोपर्यंत तुमचा TDS कट होणार नाही. तर तो रिटायर्ड जे आहेत तर त्यांच्यासाठी जास्त महत्वाचा मुद्दा आहे. ATIB जो सेक्शन आहे त्यामध्ये बिल्डर्स जे आहेत, तर जे अफोर्डेबल हाऊसिंग जे आहे, अफोर्डेबल हाऊसिंग साठी जे प्रोजेक्ट आहेत तर त्या प्रोजेक्टला ATIBच्या अंडर रजिस्टर करायला लागतं. तर तो जो पिरियड आहे तो त्यांनी अजून 2 वर्षांनी वाढून 2020 तुम्ही रजिस्टर केलं तरी पण ATIBची जो बेनिफिट आहे तो तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर नॅशनल रेंट जो होता, म्हणजे बिल्डर प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत तुम्हाला नॅशनल रेंट वरती टॅक्स भरायला लागत नव्हता, परंतु आता तो ती पण लिमिट त्यांनी 2 वर्ष केलेली आहे. म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर 2 वर्षापर्यंत तुम्हाला ज्या अनसोल्ड प्रॉपर्टीज आहेत त्या अनसोल्ड प्रॉपर्टीज वरती नॅशनल रेंट भरायला लागणार नाही. तर ओव्हरऑल हा बजेट जो आहे तो एक सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि मॅक्झिमम सगळ्याच लेवलचे जे आहेत वोटर्स वगैरे त्यांच्यासाठी मी पॉप्युलर बजेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोळ्यासमोर ठेवून केलेलं बजेट दिसते. इंडस्ट्रीसाठी जर म्हणाल तर ह्या बजेटमध्ये तसे काही विशेष प्रोव्हिजन नाही आहे, कारण जे काय टॅक्स स्ट्रक्चर आहे ते GST काउन्सिलला सोपवून टाकलेलं आहे. आम्हाला याच्यात अपेक्षा होती कॉर्पोरेट टॅक्स कमी होईल आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट मेजर वाढतील, जे की मेक इन इंडियाचे मुवमेंट आहेत त्याला ती म्हणून रोजगार निर्मिती होईल. SMEsला काही लोन मध्ये किंवा इंटरेस्ट मध्ये सबसिडी त्यांनी द्यायला हव्या होत्या, कारण सगळ्यात जास्त रोजगार स्मॉल स्केल इंडस्ट्रीज तयार करतील. त्याचं काही याच्यात प्रोविजन दिसत नाही. पण बाकी जवळ मध्यमवर्गीय नोकरदार कर्मचारी यांना डोळ्यासमोरून अर्थसंकल्प केलेला आहे. पैसे येणार हे सांगितले, येणार हे कुठून या बजेटमध्ये सांगितलेलं दिसत नाही. ओव्हरऑल जसं सगळ्यांचंच मत आहे की हे इलेक्शन बजेट आहे. लॉट्स ऑफ कॅची स्टेटमेंट्स, खूप नवीन नवीन वाक्य आपल्याला या वेळेला बजेटमध्ये ऐकायला मिळाली. वुमेन्स डेव्हलपमेंट टू विमेन लेड डेव्हलपमेंट, कम्पॅशनेट लीडरशिप, ऑब्व्हियसली पॉइंटिंग आउट टू मिस्टर मोदी. एकंदरीत मला असं वाटलं की हे एक रिपोर्ट कार्ड होतं इंडियन गव्हर्नमेंटचं गेल्या 4.5 वर्षांच्या कामगिरीचं. त्याच्यात काही रिपिटेशन्स होते जे जनरली बजेटमध्ये नसतात. आणि या बजेटची एक अजून खासियत अशी की काही स्कीम ज्या रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही, म्हणजे करंट बजेट जरी असलं तरी मागच्या वर्षापासून किंवा December 2018 काही स्कीम चालू होणार त्याच्यासाठी आउटले गेलं आहे, विच इज अगेन सरप्राईझिंग. सगळ्याच सेक्शन्ससाठी काही दिलेलं असलं तरी मला असं वाटतं की जसं फायनान्स मिनिस्टर म्हणाले तसं बिगनेस डिफेन्स बजेट आहे ऑब्व्हियसली, कारण ह्या गव्हर्नमेंटचा फोकस त्याच्यावरती पण आहे. विजन स्टेटमेंट होतं जे बजेट्समध्ये आतापर्यंत जनरली एक पार्ट नव्हता. आणि एक इंटरनॅशनल इंटरफेस याच्यात आणला, म्हणजे ज्या आंतरराष्ट्रीय पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन त्यांच्याबाबत
त्यांचा रेफरन्स होता ह्याच्यात, सोलर अलायन्सचा रेफरन्स होता किंवा क्लायमेट चेंजच्या बद्दलचा रेफरन्स होता. सो ह्याच्याला आपण म्हणतो की इंडियाज इंटरनॅशनल फेस बीइंग प्रेझेंटेड इव्हन थ्रू द बजेट, हा एक इम्पॅक्ट होता. एस सी एस टीच्या स्कीम्सवरती स्पेंडिंग बऱ्यापैकी वाढवलेलं आहे, अप टू नियरली 38%, पण कुठे होणार आहे दॅट इज नॉट बीन क्लिअर. अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक एंटरप्राइजेस हा खूप चांगला मुद्दा त्यांनी आणला, फक्त प्रश्न असा आहे की ती कशी आणणार. आणि अफोर्डेबल हाऊसिंगचा मुद्दा जो आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की रियाल्टी सेक्टर जे आहे त्याला एक मोठा बूस्ट मिळेल. सो सरप्राइझिंग मला असं होतं की एज्युकेशनवरती फारसा काही एक्सपेंडिचर त्याच्यात दिलेला नाही आहे. आणि आय वॉज व्हेरी सरप्राईज कारण मिस्टर मोदी हॅज अ लॉट ऑफ मन की बात टॉक्स विथ स्टुडंट्स, आय वॉज एक्सपेक्टिंग की त्यांच्यासाठी काहीतरी येऊ शकेल. दॅट्स इट. थँक्यू. थँक्यू सो मच.